महाराष्ट्रातील पहिल्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन नवी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भारतरत्न सचिन तेंडुलकर, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. भारतातील पहिला सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रात सुरू झालाय. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्वपूर्ण प्रकल्प ठरणार असल्याचं सांगून 2026 पहिल्या चिपच्या उत्पादनावेळीही आमचाच मुख्यमंत्री उपस्थित राहील अशी राजकीय टोलेबाजीही केली. कोविडच्या काळात हे लक्षात आलं की जेव्हा ग्लोबल सप्लाय चेन ब्रेक होते आणि मग तायवान, चीन, जपान, स्पेशली चीन याच्यावर अवलंबून असलेले जे उद्योग आहेत की ज्यांच्याकडे सगळं इलेक्ट्रॉनिक्स, चिप्स आणि सगळ्या गोष्टी या त्या देशातनं येतात, तिथनं ही सिस्टीम डिस्टर्ब झाली तर कसं कंप्लीट मॅन्युफॅक्चरिंग स्टँडस्टील होतं. आणि म्हणून त्यावेळी अतिशय प्रकर्षानं आपल्याला हे जाणवलं की सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये भारताला पुढे जावंच लागेल. आम्हाला जर जगामध्ये एक विकसित राष्ट्र म्हणून प्रस्थापित व्हायचं असेल आणि जगाच्या संपूर्ण व्यवस्थेचा भाग आम्हाला व्हायचा असेल तर आम्हाला ही इंडस्ट्री आमच्याकडे एस्टॅब्लिश करावीच लागेल. केंद्र सरकारमध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या संदर्भात एक मिशन हातामध्ये घेतलं आणि त्या मिशनला सपोर्ट करणारी एक इकोसिस्टम देखील त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न भारतामध्ये सुरू केला. मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये आपली स्वतःची पॉलिसी तयार केली, आपलं स्वतःचं इन्सेंटिव्ह पॅकेज तयार केलं. जी टीम सगळं हे काम करते आहे या टीमचं मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो आणि 2026 त्या दिवसाची वाट पाहतोय. त्या दिवशी देखील आम्हालाच बोलवा, म्हणजे आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्हीच असणार आहे, आम्हाला काही शंका नाहीये. पण त्याही वेळी 2026 देशातली पहिली चिप ही ज्यावेळेस तुम्ही डेडिकेट कराल त्यावेळेस आम्हालाच बोलवा. अशा प्रकारचं आमचं ऍडव्हान्स बुकिंग तुमच्या मनात असो का नसो, आम्ही आमचं ऍडव्हान्स बुकिंग या ठिकाणी करतो. आणि माझं बोलणं संपलं. सेमीकंडक्टर क्षेत्रात आपली स्वतःची पॉलिसी, इन्सेंटिव्ह पॅकेज आणि सपोर्टिंग इकोसिस्टीम तयार करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलंय. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर. राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर. ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर. त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध. शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी, अहमदनगर. सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोर वयीन आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 00 17.